सरकारनं तूर उत्पादक शेतकऱ्यांच्या सातबाऱ्याचे पंचनामे करण्याचे आदेश दिलेत आणि अनेक जिल्ह्यांमध्ये पंचनाम्याला सुरुवात झाली. मात्र अक्षय तृतीयेला लागून शनिवार रविवार आणि सोमवारी 1 मे अशा सलग 4 दिवस सुट्ट्या आहेत, त्यामुळे तूर खरेदीला मोठा अडथळा निर्माण झाला आहे. पंचनामे झालेत मात्र खरेदीचा काय असा प्रश्न यामुळे निर्माण झाला आहे. गेल्या 8 दिवसांपासून रांगेत उभं राहून मेटाकुटीला आलेले शेतकरी हवालदिल झालेत, त्यामुळे खरेदी केंद्रावरच्या कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करून खरेदी सुरू करण्याची मागणी विरोधकांनी केली आहे. नोटबंदीच्या काळात जनतेच्या सोयीसाठी बँक कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करून शनिवार आणि रविवारीही बँक सुरू ठेवण्यात आल्या होत्या, त्यामुळे आता शेतकऱ्यांना दिलासा देण्याकरता कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करून पंचनामा करण्यात आलेल्या शेतकऱ्यांची तूर तातडीनं खरेदीसाठी सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांनी लावून धरली आहे. जर 90 दिवस तूर केंद्र चालू राहिले तर त्यातले 45 दिवस तूर केंद्र काही ना काही कारणाने बंद होते. आता सुद्धा ही आहे ती आलेली तूर खरेदी केंद्रावर त्याची तुलाई करणं, त्याच्या नोंदी घेणं, याच्या संदर्भामध्ये शासकीय सुट्ट्या ज्या आहेत त्या दिवशी जर काम केलं तर ते काम पूर्ण होऊ शकतं. त्यात मी हेच सांगतोय की पुढे शासकीय सुट्ट्या न घेता काम केलं तर ते पूर्ण होऊ शकतं. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.